गुड मॉर्निंग एवरी वन एंड वेलकम बैक टू द क्लास ऑफ कंपल्सरी इंग्लिश. आई एम योर टीचर राजीव ताडे एंड वी आर लुकिंग एट द चैप्टर आईज आर नॉट हियर एंड वी हैव सीन दैट हाउ टू पैसेंजर्स गेट इन टू द ट्रेन कंपार्टमेंट एंड दे आर डिस्कसिंग वर्ड्स. अवर नरेटर इज ब्लाइंड एंड ही इज प्रिटेंडिंग दैट ही इज नॉट ब्लाइंड टू द अदर पैसेंजर एंड they have discussed what to where they are going. So I will continue reading the text and I will interpret what is the meaning of that particular text to you in your mother tongue. Night you can sit in front of log fire and drink a little brandy. Now the narrator is the girl is agreed that the Mussoorie is a very beautiful place to visit in October. अँड रात्री आपण त्या ठिकाणी एखादी शेकोटी करून त्याच्या बाजूला बसून थोडासा ब्रँडी पीत आपण त्या ठिकाणी एन्जॉय करू शकतो असं तिचं म्हणणं आहे. मोस्ट ऑफ द टुरिस्ट हॅव गॉन, जवळपास सगळे टुरिस्ट तिथून गेलेले असतील कदाचित. अँड द रोड्स आर क्वाइट अँड ऑलमोस्ट डेझर्टेड, तिथले रस्ते आता जवळपास शांत झालेले आहेत किंवा निर्जनसुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो. येस, ऑक्टोबर इज द बेस्ट टाइम. हो, मी ॲग्री करते की ऑक्टोबर बेस्ट टाइम आहे त्या ठिकाणी जायचा. शी वॉज सायलेंट अँड आय वंडर्ड इफ माय वर्ड्स हॅड टच्ड हर. ती शांत होती आणि मला आश्चर्य झालं की माझ्या शब्दांनी कदाचित तिला स्पर्शले तर नसेल ना. ऑर वेदर शी थॉट मी अ रोमॅन्टिक फूल, किंवा कदाचित तिला मी एखादा रोमिओ टॉय मूर्ख वाटलो असेल. देन आय मेड अ मिस्टेक, त्यानंतर मी एक चूक केली. व्हॉट इट इज लाईक आय आस्क्ड, कशासारखं दिसतंय ते मी तिला विचारलं. शी सीम्ड टू फाइंड नथिंग स्ट्रेंज इन द क्वेश्चन, परंतु तिला ते ओळखवलं नाही आणि तिला असं वाटलं की इट इज जनरल क्वेश्चन. शी नोटिस्ड ऑलरेडी दॅट आय कुड नॉट सी, कदाचित तिने माझे नोटीस केलेलं असेल की बा मला दिसत नाही आहे. बट हर नेक्स्ट क्वेश्चन रिमूव्ह माय डाऊट, परंतु तिचा जो पुढचा प्रश्न होता त्यांनी माझा संशय दूर झाला. त्याला असा संशय आला होता लेख आपल्या नरेटरला की बा तिने ओळखलं की बा आपला नरेटर कसा आहे, ब्लाइंड आहे. तर तिने जो पुढचा प्रश्न विचारला त्यामुळे त्याचा संशय दूर झाला की हिनी ओळखलेलं नाही. आय मूव्ह इझिली अलॉंग द बर्थ अँड फेल्ड फॉर द विंडो लेज. मी सॉरी, व्हाय डोंट यू लुक आउट ऑफ द विंडो शी आस्क्ड, तिने म्हटलं किंवा तू खिडकीच्या बाहेर का बघत नाही आहेस. आय मूव्ह इझिली अलॉंग द बर्थ अँड फेल्ड द विंडो लेज, मी हळूच खिडकीच्या साईडला सरकलो आणि त्या ठिकाणी त्या खिडकीचा जो गज आहे तो पकडला, त्याला फील केलं. विंडो लेज, द विंडो वॉज ओपन, ती विंडो उघडी होती, खिडकी उघडी होती. अँड आय फेस्ड इट, मी तिला फेस केलं. मेकिंग अ प्रिटेन्स ऑफ स्टडींग द लँडस्केप, मी थोडासा मला दिसतं या आविर्भावात त्या ठिकाणी तो लँडस्केप बघण्याचा प्रयत्न केला. त्याला स्टडींग म्हटलेलं आहे पाया ठिकाणी. आय हर्ड द पँटिंग ऑफ द इंजिन, मी इंजिनचं धगधगणं त्या ठिकाणी ऐकलं. द रंबल ऑफ द व्हील्स, चाकांचा छुकछुक आवाज सुद्धा ऐकला. अँड इन माय माइंड्स आय आय कुड सी द टेलिग्राफ पोस्ट फ्लॅशिंग बाय, आणि माझ्या मनाच्या डोळ्यांनी जवळून बा तिथून कुठले तरी खंबे जात आहेत, पोल्स जात आहेत, खंबे जात आहेत हे मला त्या ठिकाणी भासलं. हॅव यू नोटिस्ड आय व्हेंचर्ड दॅट ट्रीज सीम टू बी मूव्हिंग व्हाईल वी सीम to be standing still. तुला हे कळतंय काय, दिसतंय काय की आपण इथे उभे आहोत आणि आपल्या बाजूनं झाडं पडत आहेत. That always happens, she said. असं नेहमीच होतं. Do you see my any animals? तुला काही animals दिसतात का, तिने विचारलं. Hardly animals left in the forest near Dehra. मी म्हटलं की बा त्या ठिकाणी कदाचितच कुठला तरी एखादा प्राणी राहिला असेल डेहराडूनच्या जंगलांमध्ये. आय टर्न फ्रॉम विंडो अँड फेस द गर्ल,
मी त्या खिडकीपासून वळलो आणि त्या मुलीकडे बघितलं. अँड फॉर अ वाईल वी सॅट इन सायलेन्स. थोड्या वेळाकरिता आम्ही दोघंजण स्तब्ध राहिलो. यू हॅव अन इंटरेस्टिंग फेस, आय रिमार्क. मी तिला म्हटलं, त्या मुलीला, की तुझा चेहरा फार इंटरेस्टिंग आहे. आय वॉज बिकमिंग क्वाईट डेअरिंग. मी थोडासा धाडस करण्याचा प्रयत्न करत होतो किंवा करत होतो. बट इट वॉज सेफ रिमार्क. परंतु हा एक सेफ रिमार्क होता. फ्यू गर्ल्स कॅन रेसिस्ट फ्लॅटरी. काही मुलींना तारीफ करणं आवडत नाही किंवा त्याचा ते विरोध करतात. शी लाफ्ड प्लीझंटली, अ क्लिअर रिंगिंग लाफ. ती खूप आनंदाने हसली आणि ने खळखळत्या हसताचा आवाज मला आला. जणू काय एखादी बेल रिंग करत आहे, घंटा वाजत आहे. इट्स नाईस टू बी टोल्ड दॅट आय हॅव अन इंटरेस्टिंग फेस. मला आवडलं की तुम्ही मला असा रिप्लाय दिला की माझा चेहरा हा फार इंटरेस्टिंग आहे. आय एम टायर्ड ऑफ पीपल टेलिंग मी आय हॅव अ प्रेटी फेस. मी आता फार बोर झाले आणि लोक की मला लोक नेहमी म्हणतात की तुम्ही फार सुंदर दिसता. ओ सो यू हॅव यू डू हॅव अ प्रेटी फेस. अरे हो, यात काय चुकलं? तुमचा खरोखर चेहरा सुंदर आहे. थॉट आय अँड लाऊडली सेड. मी विचार केला आणि बोललो, वेल अँड इंटरेस्टिंग फेस कॅन ऑल्सो बी प्रिटी. मी बोललो तिला की बा, एक इंटरेस्टिंग ज्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे तो चेहरा सुंदर सुद्धा असू शकतो. यू आर अ व्हेरी गॅलंट मॅन. तुम्ही फार धीट मनुष्य आहात, शी सेड. बट यू आर सो सिरियस. आणि मी तिला म्हणालो की तुम्ही फार सिरियस आहात. आय थॉट देन दॅट इट वूड ट्राय टू लाफ हर. बट द थॉट ऑफ लाफ्टर ओनली मेड मी फील ट्रबल्ड अँड लोनली. मला असं वाटलं मी तिला हसवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्या विचाराने मला कसं वाटलं, कचड्यात सापडलं किंवा संकटात सापडल्यासारखं वाटलं. ट्रबल म्हणजे तिला आवडलं नसू शकतो बा कदाचित, आणि एकाकटी झाल्यासारखं वाटलं. वी विल सून बी ॲट युअर स्टेशन, आय सेड. आपण लवकरच तुमच्या स्टेशनवरती पोहोचू. थँक गुडनेस इट्स अ शॉर्ट जर्नी. देवाचे आभार की बा, खरंच चांगलं झालं की हा एक खूप छोटासा जर्नी होता. आय कांट बिअर टू सिट इन अ ट्रेन फॉर मोर दॅन 2 to 3 hours. मला या कंपार्टमेंट ट्रेनच्या कंपार्टमेंटमध्ये 2-3 तासापेक्षा जास्त बसायला आवडत नाही. येट आय वॉज प्रिपेअर्ड टू सिट देअर फॉर ऑलमोस्ट अ लेंथ ऑफ टाईम. तरीही भरपूर वेळपर्यंत बसण्यासाठी मी माझ्या मनाची तयारी करून घेतलेली होती. जस्ट टू लिसन हर टॉकिंग, हर व्हॉइस हॅड अ स्पार्कल ऑफ माउंटेन स्ट्रीम. तिचं बोलणं ऐकताना मला असं वाटलं की बा, तिच्या बोलण्यात झरा खळखळण्याचा आवाज मला किंवा चमकण्याचा आवाज मला येतोय. ॲज सून ॲज शी लेफ्ट द ट्रेन शी वूड फॉरगॉट अवर ब्रीफ एन्काउंटर. जशी ती या ट्रेनमधून बाहेर पडेल तशी ती आमच्या दोघांची भेटही विसरून जाईल. बट इट वूड स्टे विथ मी फॉर द रेस्ट ऑफ द जर्नी. परंतु मला प्रवासभर ही गोष्ट माझ्यासोबत राहील की माझ्या आठवणीत राहील. अँड फॉर सम टाईम आफ्टर, आणि कदाचित त्यानंतरही. द इंजिन व्हिसल शिरिक्ड. इंजिनची आवाज झाला. द कॅरियज व्हील्स चेंज्ड देअर साऊंड अँड रिदम. त्या चाकांचा आवाज जो आहे आणि त्याचा जो रिदम आहे, ताल जो आहे, तो बदलला. द गर्ल गॉट अप अँड बिगन टू कलेक्ट हर थिंग्स. ती पोरगी उठली आणि तिने स्वतःचे वस्तू घेण्याचा सुरुवात केली. आय वंडर्ड इफ शी वोअर हर हेअर इन अ बन अँड इफ इट इज वॉज प्लेंटेड अँड ऑर इफ इट हंग लूज ओवर हर शोल्डर्स ऑर इफ इट वॉज कट व्हेरी शॉर्ट. ती तिच्या वस्तू घ्यायला उठली आणि मला हे विचार करून फार आश्चर्य वाटलं की बा, तिने तिच्या चेहऱ्याचा भुसका तर बांधलेला नाही आहे किंवा तिने सॉफ्टली असं त्याला बो तर लावलेला नाही आहे किंवा तिने ते मोकळे तर सोडलेले नाही आहेत आपल्या खांद्यावर किंवा तिने फार छोटे तर कापलेले नाही आहेत. द ट्रेन ड्रिव स्लोली इन टू स्टेशन. ती ट्रेन स्टेशनवरून ती ट्रेन आता पुढे जायला लागली होती. आउटसाइड देअर वॉज शाउटिंग ऑफ पॉर्टर्स अँड व्हेंडर्स. त्या ठिकाणी बाहेर कुली आणि विक्रेते
यांची त्या ठिकाणी आवाज यायला लागला. हाय पिच फिमेल व्हॉइस नियर द कॅरिएज डोअर विच मस्ट हॅव बिलॉंग्ड टू द गर्ल्स आंट. गुड बाय सेड द गर्ल. त्या ठिकाणी एका स्त्रीचा मोठ्याने आवाज आला. ती त्या मुलीची नक्कीच काकू किंवा मामी असेल. तर मुलीनी गुड बाय सेड द गर्ल. ती मुलगी मला गुड बाय म्हणाली. शी वॉज स्टँडिंग व्हेरी क्लोज टू मी. ती माझ्या खूप जवळ होती. सो क्लोज दॅट द परफ्यूम फ्रॉम हर हेअर वॉज टँटलायझिंग. त्या ठिकाणी ती माझ्या इतक्या जवळ होती की तिच्या केसामधला तो जो परफ्यूम होता त्याचा मला गंध आला. आय वॉन्टेड टू रेज माय हँड अँड टच हर हेअर. माझा हात पुढे करून मला तिच्या केसांना स्पर्श करायचा होता. बट शी मूव्ड अवे. परंतु तिथून बाजूला झाली होती. अँड ओनली परफ्यूम स्टील लिंगर्ड व्हेअर शी स्टूड. आणि ज्या ठिकाणी ती उभी होती त्या ठिकाणी अजूनही त्या परफ्यूमचा गंध, त्या स्प्रेचा गंध अजूनही त्या ठिकाणी रेंगाळलेला होता. अजून तिथे थांबला होता. यू मे ब्रेक, यू मे शॅटर द वास्क इफ यू विल, बट द सेंट ऑफ द रोजेस विल लिंगर देअर स्टील. आता या ठिकाणी आपल्या नरेटरला काही ओळी आठवल्या. तुम्ही तोडाल कदाचित किंवा तुम्ही त्याला विखरून टाकाल, परंतु त्या फुलांचा सुवास त्या ठिकाणी अजूनही दरवळत राहील, त्या गुलाबांचा सुगंध अजूनही त्या ठिकाणी दरवळत राहील, असा त्या ओळींचा अर्थ. देर वॉज सम कन्फ्युजन इन द डोअरवे, अ मॅन गेटिंग इन टू कंपार्टमेंट स्टॅमर्ड अँड अपॉलॉजी, देन द डोअर बँक शट. त्या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन काहीतरी त्या चढताना झालं. एक मनुष्य कंपार्टमेंटमध्ये चढायचा प्रयत्न करत होता. त्यांनी माफी सुद्धा मागितली. नंतर दरवाजा बंद करण्याचा सुद्धा आवाज आला. अँड द वर्ल्ड वॉज शट आउट अगेन. आणि ते जग पुन्हा त्या कंपार्टमेंटचं बंद झालं. आय रिटर्न टू माय बर्थ. मी माझ्या बर्थवरती परत आलो. द गार्ड ब्लू द व्हिसल अँड वी मूव्ड ऑफ. तिथल्या त्या रक्षकांनी सिटी वाजवली आणि आमची गाडी पुढे निघाली. वन्स अगेन आय हॅड अ गेम टू प्ले अँड अ न्यू फेलो ट्रॅव्हलर. परत माझ्याकडे तोच खेळ होता आणि आता नवा प्रवासी माझ्यासोबत. द ट्रेन गॅदर्ड स्पीड, द व्हील टूक अप द देअर सॉन्ग. ट्रेननी स्पीड पकडली आणि चाकांनी त्याचा गाणं म्हणायला सुरुवात केली. द कॅरिएज ग्रोन अँड शुक. त्या ठिकाणी ते जे कॅरिएज आहे ते थोडं हलायला सुरुवात झाली. आय फाउंड द विंडो अँड सॅट इन फ्रंट ऑफ इट. मी खिडकी बघितली, त्या समोर बसलो. द डे लाईट वॉज डार्कनेस फॉर मी. त्या ठिकाणी तो दिवसाचा सूर्यसुद्धा माझ्यासाठी रात्रीचा काळोखच होता. सो मेनी थिंग्स वेअर हॅपनिंग आउटसाईड द विंडो. त्या खिडकीच्या बाहेर भरपूरशा गोष्टी घडत होत्या. इट कुड बी फॅसिनेटिंग गेम. माझ्यासाठी तो फार अवाक करणारा खेळ असेल. गेसिंग व्हॉट वेंट ऑन आउट देअर. त्या ठिकाणी बाहेर काय चालू आहे. द मॅन हू एंटर्ड द कंपार्टमेंट ब्रोक इन टू माय रेव्हरी. तो माझा जो खेळ चालला होता बाहेरचा, बाहेर काय आहे ते गेस करण्याचा, त्यांनी माझं ते दिवा स्वप्न, रेव्हरी म्हणजे दिवा स्वप्न, दिवसा पाहिलेलं जागेपणी पाहिलेलं स्वप्न, त्यांनी ते मोडलं. यू मस्ट बी डिसअपॉइंटेड. तुम्ही कदाचित डिसअपॉइंटेड असाल. ही सेड. तो बोलला की तुम्ही कदाचित डिसअपॉइंटेड असाल, म्हणजे तुमची भ्रमनिराश झाला असेल. आय एम सॉरी, आय एम नॉट ॲज अट्रॅक्टिव्ह अ ट्रॅव्हलिंग कंपॅनियन ॲज वन ऑफ वन हू जस्ट लेफ्ट. कारण की आता जो प्रवासी खाली उतरला त्याच्यापेक्षा त्यासारखा मी अट्रॅक्टिव्ह नाही, म्हणून तुमचा कदाचित भ्रमनिराश झाला असेल. शी वॉज अन इंटरेस्टिंग गर्ल, आय सेड. मी म्हणालो ती फार इंटरेस्टिंग पोरगी होती. कॅन यू टेल मी डीड शी कीप हर हेअर लाँग ऑर शॉर्ट. त्या मुलीने आपले केस लांब ठेवले होते की तिचे केस आखूड होते. आय डोंट रिमेंबर, ही सेड. तो म्हणाला मला आठवत नाही आहे. मी बघितलं पण मला आठवत नाही आहे सध्या. साउंडिंग पझल्ड. त्याचा आवाज थोडासा गुंतागुंतीचा होता. इट वॉज हर आईज आय नोटिस्ड, नॉट हर हेअर. मी तिच्या डोळ्यांकडे बघितलं, त्याकडे लक्ष केलं नाही की तिच्या केसांकडे. शी हॅड ब्युटिफुल आईज. त्या पोरीचे डोळे फार सुंदर होते. बट दे वेअर ऑफ नो यूज टू हर. परंतु त्यांना त्यांचा काहीच उपयोग नव्हता. शी वॉज कम्प्लिटली ब्लाइंड. डीड यू नोटीस. ती पूर्णपणे आंधळी होती. तू नोटीस केलेला आहे काय? अशा प्रकारे हा चॅप्टर या ठिकाणी संपला. म्हणजे बघा, आपला नरेटर त्या ठिकाणी
स्वतः ब्लाइंड नसल्याचं त्या मुलीला भासत होता, परंतु ती मुलगी सुद्धा ब्लाइंड होती, परंतु त्याला तिने माहीत पडू दिलं नाही. म्हणजे ते दोघही जण आपलं ब्लाइंड असण्याचं सिक्रेट एकमेकांपासून राखण्यात यशस्वी ठरले होते. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लीटेड दिस चॅप्टर. आयज आर नॉट हिअर. सो द क्वेश्चन अँड आन्सर्स अँड द नोट्स विल बी सेंड टू यू ऑन युअर गुगल क्लासरूम. थँक यू व्हेरी मच.